हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय तिसरा, अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। आज आपण 43वा श्लोक वाचणार आहोत, त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मनमात्मना जहि शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम। भाषांतर: याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजेच कृष्ण भावनेद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे। तर भगवंत इथे काय म्हणत आहेत, हा जो कामरूपी शत्रू आहे, दुरासदम शेवटचा शब्द आहे, अतिशय कठीण आहे तो, हा दुष्कर आहे, पण त्याच्यावर आपल्याला विजय प्राप्त करायला हवा असं भगवंत अर्जुनाला समजवत आहे। जर आपण 41वा श्लोक बघितला तर त्यामध्ये भगवंतानी सांगितलं होतं, भाषांतराचे शेवटचे शब्द आहेत बघा, या कामाचा वध कर। जर शत्रूला या मारलं नाही तर तो शत्रू आपल्याला त्रासदायक होईल। या काम जर काम वासना आपल्यात वाढली तर काय होतं, मनुष्याचं पतन पण होऊ शकतं, आणि म्हणून सांगितलेलं आहे की या कामाचा वध करायला हवा, या शत्रूला ठार करायला हवं। तर आपण 3.37 हा श्लोक जेव्हा वाचला होता त्यात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की हा काम कशामुळे उद्भवतो आहे, रजोगुण समुद्भवा, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे, आणि म्हणून रजोगुण आहे तर हा काम आहे, आणि म्हणून आपल्याला वैष्णवाचार्य समजवतात की मनुष्याने भगवंतांची भक्ती सुरू केली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये जो रजोगुणाचा प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी त्यांनी सतोगुणी जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे। तर असा हा जो मनुष्य आहे भगवंतांची भक्ती सुरू करतो आहे, तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं मार्गदर्शन घेतो आहे, आणि भक्तांच्या संघामध्ये तो भगवंतांचा नाम जप कसं करायचा ते शिकतो आहे, रोज नियमित नाम जप करतो, वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, कीर्तन करतो, विविध सेवा करतो भगवंतांच्या। तर अशी सगळी कार्य केल्यामुळे, कृष्ण प्रसाद खाल्ल्यामुळे त्याच्यातला रजोगुण हळूहळू कमी होतो आणि सतोगुण आहे तो वाढीला लागतो, आणि असा हा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीत, भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न झाला आहे तर त्याला हळूहळू हळूहळू भक्तीतला जो श्रेष्ठ रस आहे, आनंद आहे, तो प्राप्त व्हायला लागतो। भौतिक इंद्रिय तृप्ती आपण जाणतो ही कशी आहे, क्षणिक आहे। तिच्याकडे आता या माणसाचं, ज्यांनी भक्तीचा स्वीकार केला आहे आणि भक्तीत आता तो दृढ झाला आहे, तर मग त्याचं इंद्रिय तृप्तीकडे लक्ष जात नाही, तो नेहमी भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, भगवंतांच्या विषयी या वैदिक शास्त्रात सगळं दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, भक्तांकडून तो समजून घेतो, श्रवण पण करतो आणि स्वतःही अभ्यास करायचा, अध्ययन करण्याचा प्रयत्न करतो। तर अशा प्रयत्नामुळे काय होतं, त्याची त्याला आध्यात्मिक बुद्धी प्राप्त होते। जसे इथे बघा, आपण भाषांतरात वाचलंय, भगवंत काय म्हणतात दुसऱ्या ओळीत भाषांतरात, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे। तर ही आध्यात्मिक बुद्धी आपल्याला कशी प्राप्त होईल, भक्तांच्या संघामध्ये अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून किंवा वैष्णवांकडून आपण जेव्हा वैदिक शास्त्र श्रवण करू ध्यानपूर्वक, हे कसं नियमितपणे करू, तरच ही आध्यात्मिक बुद्धी आपल्याला
प्राप्त होणार आहे नित्यम भागवत सेवया, जे आपण नित्य रूपाने भागवतम भगवद्गीता असे वैदिक शास्त्र आहे त्यांचं श्रवण केलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक भक्तीच्या चर्चांमध्ये आपण लागलं पाहिजे, म्हणजे भक्तांच्या संघामध्ये ह्या श्लोकांच्या चर्चा केल्या पाहिजेत की इथे भगवंत काय म्हणतायत हे नीटपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही जर समजत नसेल तर आपण त्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या नीट केल्या पाहिजेत. आणि कोणाचा संघ आपण घ्यायचाय, ज्या भक्तांना वैदिक शास्त्र वाचायला आवडतंय ऐकायला आवडतंय त्यांच्या संघात आपण जेवढं राहू तेवढं काय होईल, आपल्याला हे वैदिक शास्त्र नीट समजायला पण लागेल आणि आपलं जे मन आहे ते सुद्धा भगवंतांच्या सेवेत हळूहळू रममाण व्हायला लागेल, मग्न व्हायला लागेल. तर असा हा जो भक्तीत आलेला मनुष्य आहे तो वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन घेतो आणि आपली सगळी जी इंद्रिय आहेत त्यांना भगवंतांच्या सेवेत लावतो. इंद्रियांना भगवंतांचे विषय तो देतो, म्हणजे इंद्रिय आहेत आपण जाणतो 5 ज्ञानेंद्रिय आहेत तर त्या ज्ञानेंद्रियांना इंद्रिय विषय हवे असतात. इंद्रियांना इंद्रिय विषय तर लागतातच, जसं डोळे आहेत ते रूप पाहू इच्छितं, कान आहे ते शब्द ऐकू इच्छितं, नाक आहे ते काहीतरी सुगंध घेऊ गंध घेऊ इच्छितं, नंतर जीभ आहे ती काहीतरी रस चाखू इच्छिते आणि त्वचा आहे ती काही स्पर्श घेऊ इच्छिते अनुभव करू इच्छिते. तर भक्त ह्याला नवीन जो भक्त आला आहे त्याला मार्गदर्शन करतात की तू तुझ्या इंद्रियांना भौतिक इंद्रिय विषय देऊ नकोस तर भगवत विषय दे. म्हणजे काय, डोळ्यांना सुंदर भगवंतांचं रूप बघण्याची संधी दे, डोळ्यांनी हे सुंदर वैदिक शास्त्र आहे ते वाचतू, नंतर कानांनी हरिनाम जप करतो आहे तो ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न कर, कृष्ण कीर्तन सुरू आहे कृष्ण कथा सुरू आहे ती लक्षपूर्वक तू कानाने ऐक, जिभेने जो भगवंतांना नैवेद्य दाखवला आहे आणि मग प्राप्त होतोय जो महाप्रसाद आहे तो चाख आणि त्याचं महत्व जाणून ते ग्रहण कर आणि अशा प्रसादाची महानता पण तो ऐकतो आहे तर जिभेला तो असा कृष्ण प्रसाद देतो. नंतर नाकाने तो भगवंतांच्या चरणावर जे फुलं वाहिली आहेत जी तुलसी वाहिली आहे त्याचा सुगंध घेतो, धूप अर्पण केला जातो आरती तर त्याचा सुगंध घेतो आणि त्वचेने तो काय करतो, भक्तांना भेटतो तर स्पर्शाचा अनुभव करतो, आपल्या इंद्रियांनी हातांनी पायांनी भगवंतांच्या मंदिरात जातो, हातांनी मंदिरात काही सेवा करतो स्वच्छता करतो. जी कर्मेंद्रिय असलेली जी वाचा आहे वाणी आहे जीभ आहे त्यांनी भगवंतांविषयी बोलतो भगवंतांचं गुणगान करतो. तर असा हा जो भक्त आहे तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या इंद्रियांना भगवत विषय देतो. भक्त समजवतात की कोणाचंही अपराध करायचा नाही, प्रजल्प निंदा आपल्याला करायची नाही. तर असं सगळं जेव्हा हा भक्त दृढपणे भगवंतांच्या सेवा करत भक्तांच्या संघामध्ये हरी नाम घेत भक्तीत प्रगती करतोय तेव्हा त्याला भक्तीची शक्ती प्राप्त होते. जसं आपण आता भाषांतर वाचलंय त्याच्या तिसऱ्या ओळीत वाचलंय बघा, याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. ती आध्यात्मिक शक्ती येणार कुठून, त्या भक्तीत ना, आपल्याला भक्ती दृढपणे जेव्हा भक्ती करू नियमित भक्ती करू अपराध रहित भक्ती करू तेव्हा आपल्याला ही भक्तीची शक्ती प्राप्त होईल आणि अशा भक्तीच्या शक्तीद्वारे कामरूपी शत्रूवर विजय मिळवायला भगवंत अर्जुनाला या 43व्या श्लोकात सांगत आहे. गीताभूषण टीका वाचूया. आत्म्याच्या सुखाचा अनुभव भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून मनुष्याने प्राप्त करावा. तर आत्मा जो आहे आत्म्याचं सुख कशात आहे, आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, भगवंतांचा नित्य दास आहे आणि आत्मा
जरी या भौतिक जगतात कोणतंही सुख शोधायचा प्रयत्न करतोय, तरी आत्म्याला त्या भौतिक सुखाने आनंद मिळत नाही. आत्मा कधी संतुष्ट होतो? जेव्हा भगवंतांच्या सेवेत मग्न होतो, भगवंतांची भक्ती करतो, हरी नाम घेतलं जातं, तेव्हाच हा आत्मा आहे तो सुखाचा अनुभव करू शकतो. आणि म्हणून गीताभूषण टीकेमध्ये श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की मनुष्याने आत्म्याच्या सुखाचा अनुभव भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून प्राप्त करावा. म्हणजे काय काय करायचं ते सांगतायत ते, की आत्मा आहे तो भगवंतांचा अंश आहे, तो स्वच्छिदानंदमय आहे. तर त्याने जाणलं पाहिजे की मी भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी यांपेक्षा श्रेष्ठ आहे. जसं आपण 42व्या श्लोकात शिकलं की आत्मा या तिन्ही पेक्षा म्हणजे भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी यांपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि आत्मा या तिन्ही गोष्टींपेक्षा वेगळा आहे. आणि आत्मा सगळ्याचा अनुभव करत असतो या शरीरात राहून. पण आत्मा जाणतो की मी हे शरीर नाहीये, मी शरीरापासून भिन्न आहे, वेगळा आहे. तर असा हा जो भक्ती करायला लागलेला जो मनुष्य आहे, त्याच्या मनात इंद्रिय भोगाच्या इच्छा जरी आल्या तरी तो त्या इच्छांनुसार कार्य करत नाही. कारण भक्तांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याला की मनात इच्छा अशा एका तरंगाप्रमाणे येतात, लहरी लहरी येतील आणि जातील. आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण भक्ती दृढपणे करत राहायचं. आणि ह्या मार्गदर्शनामुळे हा भक्त काय करतो, मनात जरी इंद्रिय उपभोगाच्या इच्छा आल्या तरी त्या इच्छानुसार तो कार्य करत नाही. आपण जे प्रभुपादांचं 42व्या श्लोकाला दिलेलं तात्पर्य वाचलं, त्यामध्ये अगदी पहिल्या ओळीतच प्रभुपादांनी लिहिलंय, कामाच्या कार्यांची इंद्रिये ही विविध द्वारे आहेत. म्हणजेच काय आहे की मनात जेव्हा इंद्रिय तृप्तीची इच्छा येते तेव्हा काय होतं, इंद्रियांद्वारा कार्य केलं जातं आणि मग तिथे काम भावना प्रकट होते. पण भक्त आता जाणतो आहे की मनात जरी इंद्रिय तृप्तीची इच्छा आली तरीही मी इंद्रियांद्वारा त्यानुसार त्या इच्छेनुसार कार्य करणार नाही. तर असं जेव्हा हा मनुष्य जीवन जगायला लागतो तेव्हा भक्ती भगवंतांची भक्ती करून त्याला आत्म्याच्या सुखाचा अनुभव यायला लागतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण हा श्लोक समजवताना पुढे म्हणतात की मनाला निश्चयात्मक बुद्धीद्वारे आत्म्यात केंद्रित करून या कामरूपी शत्रूला नष्ट कर. याला नष्ट करणे जरी कठीण असले तरी तू कर, असं भगवंत समजवत आहेत अर्जुनाला. तर मनाला निश्चयात्मक बुद्धीद्वारे आत्म्यात केंद्रित कर. तर बुद्धी कशी आहे आपण आता थोड्या वेळापूर्वीच जाणलं की भगवंतांच्या भक्तीत जेव्हा व्यक्ती लागतो आहे तेव्हा त्याला ही शास्त्रीय बुद्धी प्राप्त होते. तर याविषयी आपण नीटपणे जाणून घेऊया की वैष्णव आचार्य हे समजवताना असं म्हणतात की जेव्हा आपली बुद्धी अयोग्य असते, म्हणजे ज्या बुद्धीला नीट मार्गदर्शन झालेलं नाहीये ती बुद्धी आहे ती अयोग्य आहे, तर मग ती बुद्धी काय करते, इंद्रिय उपभोगाच्या योजना आखते. असं करेन मी, तसं करेन, अशा इंद्रिय उपभोग घेण्यासाठी मी असं करेन, अशा योजना प्लॅनिंग ती करत राहते. पण जेव्हा हाच मनुष्य भक्त संघामध्ये वैदिक शास्त्राचं श्रवण करायला लागतो, भक्ती करायला लागतो, मग त्याची बुद्धी नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण केल्यामुळे शास्त्रीय बुद्धी होते असं म्हटलं जातं. म्हणजेच काय होते, ही बुद्धी आध्यात्मिक होते. आणि अशी ही जी आध्यात्मिक शास्त्रीय बुद्धी झाली आहे ती काय करते, इंद्रिय तृप्तीला नकार देते. जसं भगवंतांनी या श्लोकाच्या भाषांतरात म्हटलंय की मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे, ती ही आध्यात्मिक बुद्धी म्हणजे शास्त्रीय बुद्धी होय. अशी बुद्धी इंद्रिय तृप्तीला नकार देते. मनाला कितीही वाटलं जरी मला इंद्रिय तृप्ती करायचीच आहे, तरी ही जी बुद्धी आहे जी आता शक्तिशाली झाली आहे, कशा रीतीने शक्तिशाली झाली आहे, वैदिक शास्त्राचं श्रवण केलंय भक्तांच्या संघामध्ये, आध्यात्मिक ही शक्ती बुद्धी झालेली आहे. आणि अशी बुद्धी या मनाच्या
इच्छांना, इंद्रिय तृप्तीच्या इच्छांना नकार देते. आणि म्हणजे काय होतं, बुद्धीद्वारे मन आहे ते केंद्रित केलं जातं, नियंत्रित केलं जातं. आपण आधीच चर्चा केली होती बघा की आपलं कान तेव्हा आपले कान जे आहेत ते तेव्हाच ऐकू शकतात जेव्हा आपलं मन कानात असतं. यासाठी आपण उदाहरण बघितलं बघा की आपण मंदिरात आहोत, कुठचं तरी कार्यक्रम झालाय किंवा मंगल आरती झाली आणि काहीतरी अनाउन्समेंट्स असतात, असा हात आहे कार्यक्रम, इथे प्रसादाची सोय आहे, हे आहे, यांनी प्रसाद स्पॉन्सर केला आहे वगैरे. पण जर आपलं लक्ष नाही आहे, म्हणजे कानात आपलं मन नाही आहे, तर ती अनाउन्समेंट होऊनही आपण तिथे उपस्थित असूनही आपल्याला काय अनाउन्समेंट झाली आहे ते ऐकूच येत नाही. कोणी विचारलं तर आपण सांगतो नाही गो माझं लक्षच नव्हतं. हा, आणखीन एक उदाहरण घेतलं होतं की आपले डोळे उघडे आहेत पण आपण दुसऱ्याच विचारात आहोत, म्हणजे डोळ्यामध्ये आपलं मन नाही आहे. तर समोरून कोणी व्यक्ती गेला तर तो आपल्याला दिसतही नाही आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं अरे मला पाहिलं तरी ह्यांनी मला काही बोललाच नाही हा माझ्याशी, पण आपलं तेव्हा लक्षच नसतं. म्हणजे आपल्याला एक हे कळलं की आपले कान किंवा आपले कोणतेही इंद्रिय कधी कार्य करू शकतं जेव्हा त्यामध्ये मन असतं त्या इंद्रियामध्ये, एवढं आपल्याला समजलं. तर आता हेच मन जर आपण भगवंतांच्या भक्तीत निरंतर रममाण केलं, निरंतर म्हणजे कंटिन्यू सतत रममाण केलं, मग्न केलं, तर मग ते मन काय करेल, इंद्रियांना संयमित करेल. तर असा हा व्यक्ती आहे तो काय करतोय, आता भक्तांच्या संघामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करतो, भगवंतांविषयी श्रवण करतो, मनाला आणि इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. तर मग त्याला भक्तीमधला जो उच्च रस आहे तो प्राप्त व्हायला लागतो. जसं आपण 2.59 हा श्लोक बघितला होता, तुम्हाला जर शक्य असेल तर बघा. यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. तर असा भक्त आहे तो, असा व्यक्ती आहे ज्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे, भक्ती करतो आहे आणि भक्तीचा उच्च रस त्याला आनंद प्राप्त होतो आहे, मग तो इंद्रिय भोगासारख्या ज्या निकृष्ट गोष्टी आहेत, ज्या क्षणभंगूर आहेत, ज्या आपल्याला पाप करायला प्रवृत्त करतात, ज्या गोष्टी आपल्याला कर्मबंधनात अडकवतात, त्या गोष्टींपासून तो आपोआप बाजूला होतो आणि भगवंतांच्या सेवेत त्याचं इंद्रिय मन बुद्धी सगळं रममाण होतं. एवढं आपल्याला कळलं. आणि असा व्यक्ती आहे जो भक्तीचं सुख प्राप्त करतो आहे, तर मग आता तो काम सुखाच्या मागे जाणार नाही. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकात दुसऱ्या ओळीत जो तिसरा शब्द आहे महाबाहो, याबद्दल सांगतात की भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला महाबाहो म्हणत आहेत. म्हणजे हे अर्जुना तुझे बाहू, बाहू म्हणजे हात, महान आहेत म्हणजेच मजबूत हातांचा तू आहेस, म्हणजेच तू दरवेळी अनेक अनेक युद्ध केलेत आणि भौतिक रूपाने तो या भौतिक जगतात खूप विजयी झाला आहे. पण आता तुला काय करायचं आहे, जे काम आहे त्याला जिंकायचं आहे, कारण हा काम आहे तो आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आणि अगदी शेवटचे भाषांतराचे शब्द वाचले तर आहेत, या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. म्हणजे हा शत्रू अतृप्त आहे, त्या शत्रूला कितीही खायला दिलं तरीही तृप्ती कधीच होत नाही, असा हा शत्रू आहे, त्याला आपल्याला भगवंत म्हणतात याला तू जिंकायला पाहिजेस असं म्हणता आहेत. गीताभूषण टीका आपली वाचून पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात आपण प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य वाचणार आहोत. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.